न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन न्यूटनचा अतिविषयक दुसरा नियम तर बघा आज युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम सेम हाइट तुमच्या मित्राला समान आकाराचा प्लास्टिक व रबराचा चेंडू उंचीवरून खाली टाकण्यास सांगा यू कॅच द बॉल विच बॉल वॉज इझियर टू कॅच अँड व्हाय तुम्ही चेंडूचा झेल घ्यावं तुम्ही कोणता चेंडू सहजपणे झेलू शकता आणि का तर बघा प्लास्टिक आणि रबराचा चेंडू जो आहे uh, प्लास्टिकचा चेंडू वजनाने हलका असल्यामुळे त्याचा होणारा आघात कमी असेल uh, रबराच्या चेंडूच्या तुलनेत त्यामुळे प्लास्टिकचा चेंडू तुम्ही सज पकडू शकाल ओके आस्क युअर फ्रेंड टू थ्रो अ बॉल टुवर्ड्स यू ॲट अ स्लो स्पीड ट्राय टू कॅच इट तुमच्या मित्राला तुमच्याकडे चेंडू सावकाशपणे फेकणे सांगा तो तुम्ही पकडा नाव आस्क युअर फ्रेंड टू थ्रो द सेम बॉल विथ ॲट अ हाय स्पीड टुवर्ड्स यू ट्राय टू कॅच इट विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर एस अँड व्हाय ठीक आहे चेंडू सुरुवातीला सावकाशपणे फेकला नंतर तो चेंडू वेगात फेकला म्हणजे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही चेंडू सावकाश फेकाल त्यावेळेस त्याचा आघात कमी होईल आणि ज्यावेळेस तुम्ही चेंडू वेगात फेकाल त्यावेळेस त्याचा जा आघात जास्त होईल म्हणजे जो चेंडू सावकाश फेकला तो तुम्ही सदस्यची पकडू शकता इफे टॉप वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनादर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन द मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड पॅलॉसिटी तर बघा जी वस्तू दुसऱ्या वस्तूवरती आघात करणार आहे तिचं वजन आणि तिचा वेग ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत दिस मीन्स दॅट द इफेक्ट ऑफ फोर्स डिपेंड्स ऑन अ प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ मास अँड व्हलॉसिटी ऑफ द स्ट्राइकिंग ऑब्जेक्ट म्हणजेच काय बघा जी वस्तू करणार आहे त्या वस्तूचं वस्तुमान व तिचा वेग ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ठीक आहे म्हणजे बलाचा परिणाम दर्शवणारसाठी दिस प्रॉपर्टी वॉज टर्म मॉमेंटम बाय न्यूटन आणि न्यूटनने या गुणधर्माला सवेग असं नाव दिले मॉमेंटम हॅज बॅगनुटूड ॲज वेल ॲज डायरेक्शन तर बघा सवेगाला परिमाण आणि दिशा आहे इट्स डायरेक्शन इज द सेम ॲज द अटॉप वेलॉसिटी आणि ते वेगाच्या दिशेनं असते इन एसआय सिस्टम द युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्रॅम मीटर पर सेकंड वाईज इन सीज सिस्टम इट्स ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड युनिट बघा एस आय मध्ये किलोग्रॅम मीटर पर सेकंड मध्ये ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद चेंज इन द्यावेळेस आपण असंतुलित बल्ब प्रयुक्त करतो त्यावेळेस त्या वस्तूच्या वेगावरतीही परिणाम होतो त्याबरोबर त्याच्या सवेगामध्येही बदल दिसून येतो द फोर्थ नेसेसरी टू कॉज अ चेंज इन द मोमेंटम ऑफ अन ऑब्जेक्ट डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम वस्तूच्या सवेगात बदल घडवून आणणाऱ्या आवश्यक बलावर सवेग बदलाचा दर अवलंबून असतो ठीक आहे तर नेक्स्ट पॉइंट काय मग आता मॉमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट ठीक आहे तर सवेग म्हणजेच त्या वस्तूचं वस्तुमान आणि तिचा वेग ठीक आहे याचा गुणाकार आहे देअरपोर पी इज इक्वल टू एम इन टू वी वस्तूचा वेग व हो, वस्तूमानाचा गुणाकार म्हणजे सवेग ठीक आहे आणि मॉमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी सवेग ही राशी आहे याच्यावरून न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो बघा मोशनचा द रेट ऑफ चेंज ऑफ मॉमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाईड फोर्स अँड द चेंज ऑफ मॉमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स सवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समुनापती असतो आणि सवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते तर बघा आपण आता सिद्ध करू सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ मास यम हॅज अन इनिशियल वेलॉसिटी यो वेन द फोर्स इज इन द डायरेक्शन ऑफ इट्स वेलॉसिटी फॉर टाइम टी इट्स व्हॅलॉसिटी बिकम वी म्हणजे बघा एका वस्तूचं वस्तुमान एवढा आहे त्याचा सुरुवातीचा वेग यू आहे त्याच्यावरती एवढं बल प्रयुक्त केलं आणि का टी या वेळानंतर तिची वेलॉसिटी व्ही असेल ओके देअर फॉर द इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू यम यू त्यामुळे सुरुवातीचं सुरुवातीचा काय असेल यम यू असेल हे फायनल मोमेंटम आफ्टर टाइम टी इक्वल टू यम पी ठीक आहे आणि तिचा अंतिम सभेत जो आहे टी या वेळेनंतर तो यम यू असणार आहे देअर फॉर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम ठीक आहे म्हणून सभेक परिवर्तनाचा दर बरोबर सवेगात होणारा बदल भागिले वेळ ठीक आहे म्हणून सवेग परिवर्तनाचा दल बरोबर एम व्ही अपॉन यम यू डिवाइड बाय टी आता ह्याच्यामधला यम कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये व्ही मायनस यू डिवाइड बाय टी आणि हे जे व्ही मायनस यू ईड बाय टी काय आहे तर ए आहे ऍक्सेलरेशन अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स म्हणजे हा जो सवेग परिणाचा दर आहे काय यम ए, ए का तो कशाला प्रोपोशनल आहे तर फोर्सला अप्लाइड फोर्सला मग आता हे प्रोपोशनल असेल करू इक्वल टू के यम ए आणि या के ची किंमत एक आहे ही आपण किंमत त्याच्यामध्ये ठेवली तर शेवटी काय राहणार आहे यप इज इक्वल टू यम इन टू पुढं काय म्हणलं बघा मग कन्सिडर टू ऑब्जेक्ट हॅव्हिंग डिफरंट मासेस विचार इनिशियली इनिशियल मॉमेंटम फॉर बोथ इज झिरो आता यावेळेस दोन विभिन्न वस्तुमान असलेल्या वस्तू घेतल्या त्या सुरुवातीला विराम अवस्थेत आहेत द इनिशियल मॉमेंटम फॉर बोथ इज झिरो आणि या दोघांसाठी असणारा सुरुवातीचा सभे शून्य असणार आहे सपोज अ फोर्स फॉर टाइम टी ऑन बोथ ऑब्जेक्ट आता या दोन्ही वस्तूवरती आपण टी या वेळासाठी इतके बल्ब प्रयुक्त केले द लाइटर ऑब्जेक्ट स्टार्टेड स्टार्ट मुव्हिंग फास्टर दॅन द हेवीअर ऑब्जेक्ट काय दिसून आला आपल्याला मग जी वजनाने हलकी वस्तू आहे ती वेगात पुढे निघून जाईल जड वस्तूच्या तुलनेमध्ये हा एव्हर फ्रॉम द अबो फॉर्म्युला वी नो दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ मॉमेंटम दॅट इज इन बोथ ऑब्जेक्ट इज सेम अँड द टोटल चेंज इन द मोमेंटम ऑल्सो सेम दॅट इज यपटी याच्यामुळे काय सांगायचं बघा त्यांना मग तर दोन्ही वस्तूमध्ये होणाऱ्या सवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान म्हणजेच यप असेल आणि त्यातील होणारा बदल ही यप टी समान असेल ठीक आहे दस इफ द सेम फोर्स इज अप्लायड ऑन डिफरंट ऑब्जेक्ट द चेंज ऑफ मोमेंटम इज सेम म्हणजे बघा वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केल्यास सवेगातील बदल समान असतो आता याच्यावर त्यांना दोन युनिट सांगायचे बघा इन एसआय सिस्टम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन बघा एसआय पद्धतीत बलाचे एक न्यूटन आहे त्याच्यावर आपण त्याची व्याख्या सांगूया द फोर्स नेसेसरी टू कॉज अँड ऍक्सलरेशन ऑफ वन मीटर पर सेकंड स्क्वेअर इन अँड ऑब्जेक्ट ऑफ मास वन के जी इज कॉल्ड वन न्यूटन तर बघा एक किलोग्रॅम वस्तूचे एक मीटर प्रति सेकंड स्क्वेअर एवढे त्वरण घडून आणायचे असल्यास आवश्यक असणाऱ्या बलास वन न्यूटन असे म्हणतात वन न्यूटन इज इक्वल टू वन के जी इन टू वन मीटर पर सेकंड स्केअर इन सीजस सिस्टम द युनिट ऑफ फोर्स इज डाईन तर बघा सीजस मध्ये बलाची एक डाइन आहे त्याच्यावर व्याख्या काय होईल बघा मग डाईन इज इक्वल टू द फोर्थ नेसेसरी टू कॉज अँड ऍक्सेशन ऑफ वन सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन एन ऑब्जेक्ट ऑफ मास वन ग्रॅम इज कॉल्ड वन डाइन एक ग्रॅम उस्तुमानात एक सेंटीमीटर पर प्रति सेकंद स्क्वेअर त्वरण निर्माण करणाऱ्या ब्रेन पॉवर वाय इज देअर अ थिक बेड ऑफ सॅन्ड फॉर अ हाय जम्पर टू फॉल ऑन आफ्टर ही जम्प उंच उडी मारण्याच्या मैदानी खेळामध्ये खेळाडू जमिनीवरील वाळूच्या जाड थरावरील पडेल अशी व्यवस्था का केलेली असते तर बघा वाळू जे आहे ते मोकळे असल्यामुळं ज्यावेळेस तो खेळाडू त्या वाळूवरती घसरतो त्यावेळेस काय होतं बघा त्या खेळाडूला विराम अवस्थेत येण्यासाठी मिळणारा वेळ जो आहे तो जास्त होतो असतो त्यामुळे तो त्याला हानी पोचत नाही ठीक आहे